झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। भीमसैनिकांच्या उपोषणासंबंधित सर्वात मोठी व महत्त्वाची बातमी हाती येते। दौंडमधील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे, तरीही भीमसैनिक उपोषणावर ठाम आहेत। 25 भीमसैनिकांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला दौंडमधील भीमसैनिकांनी विरोध केल्याप्रकरणी 25 भीमसैनिकांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्या निषेधार्थ दौंड पोलीस ठाण्याच्या समोर भीमसैनिकांनी उपोषण सुरू केलंय, मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने यामधील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असल्याने काही भीमसैनिकांना स्टेजवर सलाईन लावण्यात आलंय व काहींना उलट्या देखील झाल्याचे दिसत आहे। मात्र तरीही भीमसैनिक उपोषणावर ठाम आहेत। आज दौंड शहरामध्ये तमाम भीमसैनिकांच्या वतीने जे आमरण उपोषण या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे, याच्यामध्ये आमच्या प्रमुख दोन मागण्या होत्या की दौंडचे जातीवादी PI भाऊसाहेब पाटील यांच्या होते ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा, आणि भीमसैनिकांवरती जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणजे भिडे गुरुजी दौंडमध्ये न येता जे गुन्हे या ठिकाणी दाखल केलेले आहेत ते पूर्णतः खोटे आहेत, जातीय द्वेषातून दाखल केलेले आहेत। तर आता परिस्थिती अशी झालेली आहे की भीमसैनिक या ठिकाणी बसलेले आहेत, बघा तुम्ही पाहताय त्यांना सलाईन लावलेली आहे, कंडिशन त्यांची खराब झालेली आहे। दोन वेळा सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांची तपासणी केली, रक्त लघवी तपासली, BP तपासली, त्यांनी अहवाल दिलेला आहे की खरंच कंडिशन खराब झालेली आहे। आणि हा अहवालवरती पोचवून देखील कुठलाच अधिकारी या ठिकाणी आमच्याशी तडजोड करण्याकरता बोलण्याकरता येईना ही परिस्थिती आहे। आणि यामुळं तमाम भीमसैनिकांमध्ये आणखीनच वातावरण दूषित झालेलं आहे। प्रशासनाबद्दल त्यांच्या मनामध्ये तीव्र स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की या ठिकाणी IG साहेबांची मीटिंग चालू आहे, त्यामुळे DYSP साहेब असतील, दौंडचे PI असतील किंवा SP साहेब असतील ते मीटिंगमध्ये अडकलेले आहेत। परंतु मीटिंग इतकी महत्त्वाची नाही आहे, ह्यांचा जीव जास्त महत्त्वाचा आहे। ह्याच जागी जर एखादा RSSचा कार्यकर्ता असता, भिडेचा समर्थक असता किंवा इतर जातीचा व्यक्ती असता तर अख्खी मीटिंग त्या ठिकाणी कॅन्सल करून ते शिष्टमंडळ या ठिकाणी त्यांना न्याय देण्यासाठी आलं असतं। परंतु या ठिकाणी दलित समाज असल्यामुळं आम्हाला जाणीवपूर्वक या ठिकाणी टाळाटाळ केली जाते, असं आमचं स्पष्ट मत आहे। आणि जर असंच जर कंडिशन राहिली तर उद्या आम्ही रास्ता रोको केल्याशिवाय शांत बसणार नाही। आणि पुन्हा जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यात पुण्याच्या पोलीस प्रशासन जबाबदार असेल, या ठिकाणी मी जाणीवपूर्वक सांगतो। जय भीम। पवन सावे, झूम ऑन न्यूज, दौंड।